बीकॉम थर्ड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। आतापर्यंत आपण ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 1 अकाउंट या सब्जेक्ट मध्ये युनिट नंबर 2 बी पार्ट हायर परचेस सिस्टीम हा टॉपिक आपण सुरू केला आहे। या टॉपिक मध्ये मीनिंग ऑफ हायर परचेस सिस्टीम, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ हायर परचेस सिस्टीम, त्यानंतर इम्पॉर्टन्ट कॉन्सेप्ट्स ऑफ हायर परचेस सिस्टीम्स हे आपण पूर्ण केला आहे। आणि लास्ट लेक्चर्स मध्ये आपण बघितलं डेप्रिसिएशन्स आणि कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट, हे सर्व गोष्टी आपण आतापर्यंत पूर्ण केलं आहे। तर आज आपण थोडंसं पुढे जायचं आहे। तर मला सांगितल्या पद्धतीने काय असणार की लेजर अकाउंट्स किंवा अकाउंट्स ओपन याबद्दल माहिती तुम्हाला आज देणार आहे की अकाउंट्स ओपन जे आपण करणार आहोत कोणाच्या बुक्समध्ये, इन द बुक्स ऑफ हायर परचेजर आणि इन द बुक्स ऑफ हायर वेंडर, ह्या दोघांच्या मध्ये कुठले लेजर अकाउंट्स किंवा आपण कुठले अकाउंट्स ओपन करणार आहोत याबद्दल आपण आज माहिती करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा काय असेल की अकाउंट्स ओपन म्हणजे काय असणार आहे, अकाउंट्स ओपन इन द बुक्स ऑफ हायर परचेजर म्हणजे कुणाच्या बुक्स करणार आहोत आपण, हायर परचेजरच्या बुक्सने काय असणार की आपण अकाउंट्स कुठले काढावं लागणार आहे, तर हे आपण आज बघायचं आहे। तर हायर परचेजर म्हणजे तुम्हाला माहिती आहे हायर परचेजर कोणी असणार आहे, असेट खरेदी करणारा व्यक्ती किंवा कंपनी म्हणजे काय असणार आहे हायर परचेजर असं म्हणतो आपण, की जे असेट खरेदी करतो त्या व्यक्तीला काय म्हणतो आपण हायर परचेजर, किंवा आपण त्याला डेटर म्हणतो आपण, किंवा त्याला आपण बायर सुद्धा म्हणतो आपण, दॅट इज इन द बुक्स ऑफ हायर परचेजर। तर आपण कुठले अकाउंट्स ओपन करायचे बघा, पहिलं अकाउंट जे आपण ओपन करणार आहोत इन द बुक्स ऑफ हायर काय असणार आहे परचेजर मध्ये, पहिल्या अकाउंटचं नाव आहे असेट्स अकाउंट आपण ओपन करायचं आहे। कुठला अकाउंट्स, असेट्स अकाउंट ओपन करणार आहोत। की आता उदाहरण घेतलं आपण, एखादा तुम्ही मशिनरी अकाउंट मशिनरी खरेदी केला व मशिनरी परचेज केला तर अकाउंटचं नाव काय असणार आहे, इथं मशिनरी अकाउंट म्हणून तुम्ही ओपन करायचं आहे। कुठला मशिनरी अकाउंट असं ओपन करणार आहे, आपण काय असेट अकाउंट असं म्हणतो आपण। तर परत रिपीट होतो बघा, असेट अकाउंट काय असणार आहे की जे हायर परचेजर जे काय असेट खरेदी करणार आहे त्या असेटचा अकाउंट आपल्याला ओपन करायचा आहे। आणि एखादं एक्झाम्पल घेतलं तर समजा हायर परचेजर काय केलं, एखादं मशिनरी खरेदी केलं असेल तर त्या लेजर अकाउंटचं नाव काय येणार आहे, मशिनरी अकाउंट असं तुम्ही ओपन करायचं आहे। तर हे झालं पहिला अकाउंटची माहिती। आता सगळ्यात मेन प्रश्न काय असेल की आपण मशिनरी अकाउंट्स किती लाईन ओपन करायचं आहे लेजर अकाउंट्स, तर ह्याची लाईनिंग सिस्टीम असेल किती असणार आहे, किती लाईन ओपन करायचं आहे, 16 लाईन्स तुम्हाला ओपन करायचे आहे। किती लाईन, 16 लाईन का असणार की तुम्हाला अकाउंट ड्रॉ करायचं आहे। आणि हे असेट अकाउंट कसं असणार आहे, त्याचं फॉर्मॅट काय असणार आहे, ह्या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला त्या हायर परचेस सिस्टीमच्या नोट्स मध्ये दिलेला आहे की असेट अकाउंटचं फॉर्मॅट कसं असणार आहे। फक्त काय असेल की किती लाईन ड्रॉ करायचं आहे, सगळ्यात मेन बघा 16 लाईन, 16 लाईन तुम्हाला ड्रॉ करायचे आहे। तर हे लाईनिंग सिस्टीम काय असेल की प्रत्येक वेळी काय बदल होणार नाहीये, हा लाईनिंग सिस्टीम तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमला काय असेल सेमच असेल, की ह्या एका एक्झाम्पल मध्ये 16 पुढच्या एक्झाम्पल मध्ये 12 असं बदल नाही करायचं, एकच लाईन सिस्टीम तुम्हाला प्रत्येक अकाउंट वापरायचं आहे। ही असेट अकाउंट जे तुम्ही ओपन करणार आहात इन द बुक्स ऑफ हायर परचेजर मध्ये त्याचं लाईनिंग सिस्टीम किती असणार आहे, 16 लाईन तुम्हाला ड्रॉ करायचे आहे, हे अतिशय महत्त्वाचं सूचना। तर या अकाउंटची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला नोट्स मध्ये अवेलेबल आहे। पहिला अकाउंट आपण ओपन करणार आहोत, दुसरं अकाउंट आहे सेकंड अकाउंट हायर वेंडर्स अकाउंट, म्हणजे हायर वेंडर्स आपण अकाउंट काढणार आहोत। हायर वेंडर अकाउंट
हायर वेंडर अकाउंट आपण ओपन करणार आहोत. हायर वेंडर म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे की असेट विकणारा व्यक्ती म्हणजे कोण असतो हायर वेंडर असं म्हणतो आपण. असेट्स विकणारा मी तुम्हाला एग्जांपल सांगितलं होतं की टू व्हीलर्स व्हीकल आपण जे विकणारे हे होते शोरूमचं नाव गाडगे पाटील असं होतं त्यांना आपण हायर वेंडर्स म्हणतो आपण. तसं काय असेल हायर वेंडर म्हणजे काय असेल की जे कोणी असेट विकतं त्या व्यक्तीला किंवा त्या कंपनीला काय म्हणतो आपण हायर वेंडर असं म्हणतो आपण. तर आपण हायर वेंडरचं अकाउंट आपण काढणार आहोत. तर हायर वेंडरचं अकाउंट किती लाईन्स तुम्ही ओपन करायचं आहे हायर वेंडरचं अकाउंट सुद्धा तुम्ही मॅक्झिमम 15 लाईन्स ओपन करायचं आहे. किती लाईन्स 15 लाईन तुम्ही अकाउंट ओपन करायचं आहे कारण की हे 50 लाइन्स ड्रॉ केल्यानंतर काय असणार की तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व इन्फॉर्मेशन काय असणार की त्या अकाउंटचे तुम्हाला रेकॉर्डिंग करता येतं. जर लाईन सिस्टीम तुम्ही कमी ठेवला तर काय असणार की सगळं ते प्रेझेंटेशन जे म्हणतो आपण प्रेझेंटेशन जे म्हणतात ते व्यवस्थित होणार नाही आणि ते काय असणार की दिसताना सुद्धा ते सगळं काय असणार की फार म्हणजे चुकीचं प्रेझेंटेशन दिसतं. त्यासाठी प्रेझेंटेशन काय असणार की तुम्ही लाइन सिस्टम का असला की 15 लाइन मी ड्रॉ करा कुठले हायर वेंडर्स अकाउंट. तर हायर वेंडर्स ने कोण सांगितलं की जे कोणी असेट विकतो त्या व्यक्तीला किंवा त्या कंपनीला म्हणतो आपण हायर वेंडर असं म्हटलं जातं. हे दोन नंबर अकाउंट. तीन नंबर अकाउंट जी असणार आहे डेप्रिसिएशन अकाउंट असं म्हणतो आपण. डेप्रिसिएशन अकाउंट तर डेप्रिसिएशन अकाउंट म्हणजे डेप्रिसिएशन म्हणजे मी सांगितलं की जे असेट्स आपण वर्षभर वापर केला जातो आणि वर्षाच्या अखेर 31 मार्चला आपण काय करतो की त्या असेट मधील आपण वापर करून किती झीज किंवा किती घसरण झालेला आहे हे आपण कॅल्क्युलेशन किंवा हे काढलं जातं त्याला असं म्हणतो आपण डेप्रिसिएशन असं म्हणतो आपण. ते डेप्रिसिएशन अकाउंट सुद्धा काय असतं की आपण इथं काढणार आहोत आणि डेप्रिसिएशन म्हणजे तुम्हाला त्यावरती तुम्हाला कुठल्या प्रकारची डेप्रिसिएशनची मेथड्स आहेत हे पण तुम्हाला लास्ट लेक्चर्सने सांगितलेलं आहे. तर डेप्रिसिएशन अकाउंट जे आपण काढायचं आहे ते किती लाईन ड्रॉ करायचं आहे 12 लाईन तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. किती लाईन 12 लाइन ड्रॉ करायचं आहे. तर हे 12 लाइन्स ड्रॉ केल्यानंतर काय असेल की तुम्हाला डेप्रिसिएशनची अमाउंट असेल ते तुम्हाला काय असेल की चांगल्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थितपणे नोंद करता व रेकॉर्डिंग करता येतो. हे झालं डेप्रिसिएशन अकाउंट्स बद्दल नेचरची माहिती. त्यानंतर शेवटचा जो अकाउंट तुम्ही ओपन करणार आहात त्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट अकाउंट असणार इंटरेस्ट अकाउंट ओपन करायचं आहे. इंटरेस्ट अकाउंट सुद्धा किती लाईन्स येणार आहे 12 लाईन तुम्हाला ओपन करायचं आहे. किती लाईन 12 लाईन ओपन करायचं आहे. तर इंटरेस्ट अकाउंट म्हणजे काय असणार की इंटरेस्ट जे काय असणार की हायर परचेजर ज्यावेळी असेल खरेदी केल्यानंतर हायर वेंडरला देतो त्याची इंटरेस्टची अमाऊंट इथं नोंद आपल्याला करायची आहे. तर इंटरेस्ट अकाउंट काय असणार की आपल्याला 12 लाईन ड्रॉ करायचं आहे. तर अशा पद्धतीने काय असणार आहे की हे चार लेजर अकाउंट्स व चार अकाउंट्स काय असणार की तुम्हाला ओपन करावं लागणार आहे कशामध्ये इन दी बुक्स ऑफ कुणामध्ये हायर परचेजर किंवा बायरच्या बुक्स मध्ये आपण चार अकाउंट्स ओपन करायचं आहे. तर हे सर्व विद्यार्थ्यांना काय असणार की लक्षात ठेवायचं आहे. जर नोट्स मध्ये बघा एक महत्त्वाची सूचना आहे नोट्स मध्ये जर त्या अकाउंटच्या लेजर अकाउंट्स जे तुम्हाला फॉरमॅट दिलेले आहे त्या फॉरमॅट मध्ये जर लाईन सिस्टीम सांगितलं नसेल तर काय असणार की सर्व स्टुडंट काय असणार की सर्व विद्यार्थी त्या फॉरमॅटच्या समोर मी त्या पेन्सिलनं किंवा पेननं ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा की आपल्याला हे अकाउंट्स किती लाईन ओपन करायचे किंवा किती लाईन आपल्याला ड्रॉ करायचे हे सर्व विद्यार्थी काय असणार की त्या पेन्सिलनं त्या अकाउंटच्या समोर लिहून ठेवा. तर एक महत्त्वाची सूचना आहे. तर अशा पद्धतीने काय असणार की हे इन दी बुक्स ऑफ हायर परचेजर म्हणजे काय असणार की तुम्हाला अकाउंट्स ओपन करायचे आहे. ह्या
अकाउंट्स ओपन केल्यानंतर त्याचं फॉरमॅट काय असेल, त्या अकाउंट्स मध्ये कोणत्या प्रकारची माहिती आपल्याला नोंद करायची आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या नोट्स मध्ये दिलेलं आहे। त्यासाठी काय असणार की त्या नोट्स मध्ये तुम्ही याला फॉरमॅटची माहिती पूर्ण बघू शकाल। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय असेल की एग्जांपल सॉल्व करताना हे फॉरमॅटची सगळी माहिती तुम्हाला पूर्ण मिळणारच आहे। पण तरी विद्यार्थी काय असणार की फॉरमॅट मध्ये तुम्ही हे नोट्स मध्ये काय असणार की तुम्ही हे सर्व फॉरमॅट्स बघून घ्या। कारण की डेबिटला काय येतं, क्रेडिटला काय येतं, त्यांना क्लोज कसं केलं जातं, बॅलन्स पूर्ण ट्रान्सफर कसं केलं जातं, हे सर्व प्रकारची माहिती त्या नोट्स मध्ये फॉरमॅट मध्ये अवेलेबल आहे। तर एक महत्त्वाची सगळ्यांना सूचना असेल। पुढे आहे आता हे इन द बुक्स ऑफ हायर पर्चेजर। नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे इन द बुक्स ऑफ हायर वेंडर, म्हणजे आता आपण जे अकाउंट्स ओपन करायचे आहे ते कोणाच्या बुक्स मध्ये असणार आहे, हायर वेंडरच्या बुक्स मध्ये आपण अकाउंट्स ओपन ची माहिती आपण बघणार आहोत। तर आता कुठल्या अकाउंट्स येणार आहे बघूया आपण। एनडी बुक्स ऑफ काय येणार, हायर वेंडर, एनडी बुक्स ऑफ हायर वेंडर असं म्हणतो आपण। की आपण हायर वेंडर, हायर वेंडर म्हणजे कोण सांगितलं की जो असे विकतो त्या व्यक्तीला काय म्हणतो आपण, व कंपनीला हायर वेंडर असं म्हटलं जातं। की त्या हायर वेंडरच्या बुक्स मध्ये काय असणार की थोडक्यात आपण कुठले अकाउंट्स व कुठले लेजर अकाउंट्स आपण ओपन करणार आहोत ही माहिती आपण इथं बघणार आहोत। तर आता पहिलं अकाउंट्स जे ओपन करणार आहोत तर इथं असणार आहे हायर परचेजर अकाउंट, काय असणार आहे हायर परचेजर अकाउंट्स, हे तुम्हाला ओपन करायचं आहे। कशामध्ये, एनी बुक्स ऑफ हायर वेंडर मध्ये। हायर परचेजर अकाउंट म्हणजे कोण असणार आहे की जो असेट खरेदी करतो त्या व्यक्तीचा किंवा त्या कंपनीचा अकाउंट तुम्हाला इथं ओपन करायचं आहे, हायर परचेजर अकाउंट्स। आता प्रश्न तोच येणार आहे किती लाईन आपल्याला ड्रॉ करायचं आहे। तर हायर वेंडर जे अकाउंट असेल हा अकाउंट कास्टिंग मॅक्झिमम अमाउंट इथे ड्रॉ करायचा आहे, 16 लाइन तुम्हाला ड्रॉ करायचा आहे। किती लाइन, 16 लाइन, 16 लाइन कास्टिंग तुम्हाला हा अकाउंट ओपन करायचा आहे। कशा केव्हा सर विद्यार्थ्यांनी, किती, 16 लाइन तुम्हाला हा अकाउंट काढायचा आहे। तर हा हायर परचेजर अकाउंट असा आहे। तर अशा पद्धतीने काय असणार की हे लेजर अकाउंट्स का असणार की तुम्हाला इन द बुक्स ऑफ हायर परचेजर आणि इन द बुक्स ऑफ हायर वेंडर ह्यामध्ये का असणार की तुम्हाला ओपन करायचं आहे। तर अशा पद्धतीने का असणार की हे लेजर अकाउंट्स तुम्हाला काढायचे आहे। तर आता एग्जामच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, तर एग्जामच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे जे काही लेजर अकाउंट असणार आहे हे एग्जाम मध्ये तुम्हाला सर्व अकाउंट काय विचारला जात नाहीये। पण कुठलेही शब्द ऐकून घ्या, कुठलेही का असणार की अकाउंट तुम्हाला एक किंवा दोन हे का असणार की तुम्हाला ज्यावेळी प्रॉब्लेम 8 मार्कला पडतो, हे प्रॉब्लेम किती मार्कला असणार आहे, 8 मार्कला असणार आहे। कारण की युनिट नंबर 2 आहे आणि युनिट नंबर 2 आणि 3 हा किती नंबर प्रश्न असणार आहे, क्वेश्चन पेपर पॅटर्न प्रमाणे 2 नंबरला प्रश्न असणार आहे। 2 नंबर क्वेश्चन मध्ये का असणार की हे हायर परचेज सिस्टीमचा प्रॉब्लेम असणार आहे। त्यासाठी काय असेल की हा जास्ती जास्त 8 मार्काचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जे प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे, जे प्रॉब्लेम विचारला जाणार आहे त्यात कॅल्क्युलेशन आणि एकात एक किंवा लेवल तर 2 अकाउंट्स का असणार आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतं। त्यामुळे सर्व लेजर अकाउंट्स हे विचारलं जाणार नाहीये हे विद्यार्थी का असणार की लक्षात घेणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने का असणार की हे लेजर अकाउंटची माहिती का असणार की आपण आजच्या लेक्चरमधून बघितलेला आहे। तर आता पुढच्या लेक्चरला बघा, पुढच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम सुरू करणार आहोत। कारण की आतापर्यंत तुम्हाला सर्व प्रकारची माहिती तुम्हाला त्या टॉपिक बद्दल दिलेलं आहे, थेरी असेल किंवा अकाउंट्स ओपन असेल किंवा ट्रान्सफर असेल, हे सर्व प्रकारची का असणार की तुम्हाला इन्फॉर्मेशन
दिलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण या सांगी जो मेथड नंबर 1 आहे प्रॉब्लमचा तो आपण सुरू करायचा आहे. त्या मेथडचं नाव काय दिलेलं आहे बघा की एक आहे एग्जांपल मधला प्रकार 1 की व्हेन कॅश प्राइस इज गिवन हे जे टाइप 1 आहे या टाइप वरती का सांगी आपण प्रॉब्लम सुरू करणार आहोत. तर हे प्रॉब्लम्स का सांगी सगळ्यांनी रोज का सांगी प्रॉब्लम तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व करायचं आहे. तर आतापर्यंत जे झालेलं सगळं लेक्चर आहे हे लेक्चर्स तुम्हाला लक्षात ठेवूनच का सांगी तुम्हाला पुढच्या लेक्चरकडे जायचं आहे आणि त्यानंतरच का सांगी तुम्हाला हे प्रॉब्लम सगळे समजणार आहे. जर तुम्ही लेक्चर्स न बघता जर प्रॉब्लम सॉल्व करायला गेला तर तुम्हाला काय सुद्धा प्रॉब्लम्स येणार नाहीये. हे विद्यार्थ्यांना का सांगितलं लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. लेक्चर्स तुम्ही शांत प्रमाणे हे बघून घ्या आणि मग तुम्ही का सांगी हे जर प्रॉब्लम असेल ते सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि जर काही शंका असेल तर तुम्ही कधीही विचारू शकाल. तर विद्यार्थी असण्याची लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांना लेक्चर क्लोज करण्यासाठी प्रतिदा सांगितलं जाईल की पुढच्या लेक्चर पासून आपण प्रॉब्लेम कडे येणार आहोत हे एक महत्त्वाचा सूचना आहे. तर अशा पद्धतीने का असणार की हा आजचा लेक्चर आहे. थँक्यू व्हेरी मच.